नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस प्रसिद्धीपत्रक आलेले आहे त्यानुसार सदर परीक्षेकरता टी सी एस वन कंपनीकडून तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत असून सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा केंद्रातील विविध केंद्रावर पंचवीस ते तीन नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक दिवशी तीन सतरामध्ये ही परीक्षा होणार आहे त्यानुसार आता आपण पाहूया की पदानुसार आलेल्या अर्जसंख्या आता या ठिकाणी पदक्रमांक एक आहे महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी क सर्वात महत्त्वाचा सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत एक लाख सत्तेचाळीस हजार सहा तर याची दिनांक आहे पंचवीस ऑक्टोबरपासून सुरू होणार पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखेला याचे पेपर चालणार आहेत त्यानंतर आहेत महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा गट क या ठिकाणी तेहतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी सत्र तिसरे पाच ते सात असा या ठिकाणी आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट क दोन हजार पाचशे बेचाळीस अर्ज आलेले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे सत्र पहिले नऊ ते अकरा त्यानंतर आहे पुढचं महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गटक यासाठी सहाशे एक्कावन्न अर्ज आलेले आहेत आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला दुसरे सत्र एक ते तीन आणि महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा गटक चार हजार सहाशे चाळीस चार हजार सहाशे चाळीस अर्ज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सत्र तिसरे सायंकाळी पाच ते सात आणि सहावं पद आहे महाराष्ट्र नगरपरिषद पाणी पुरवठा जलनिस्तारण स्वच्छता अभियंता गटकं सहा हजार सहाशे वीस अर्ज एकोणतीस ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे तीस पहिले सत्र नऊ ते अकरा त्यानंतर आहे नगर परिषद विद्युत अभियांत्रिक सेवा गटकं श्रेणी अबक चार हजार सहाशे सदुसष्ट अर्ज एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुसरे सत्र आणि आठव पद क्रमांक आठ आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा घटक पंचवीस हजार एकशे चौसष्ट झालेले तीन नोव्हेंबरला परीक्षा आहे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पहिले सत्र आणि तिसरे सत्र सायंकाळी पाच ते सात पहिले सत्र एक ते दोन या दरम्यान आहे तरी उमेदवार आणि त्यांचे परीक्षा केंद्राचे नावे किमान पाच ते सहा दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर माहिती याबाबत उमेदवारांचे मोबाईल मेल आय डी लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी सर्व उमेदवारांनी त्यांची ईमेल व यूजर आय डी याबाबत संपर्कात राहावे अशा पद्धतीने ही परीक्षा आणि पदानुसार अर्ज आलेले आहेत